हॅलो, या ठिकाणी सगळ्यांचं सगळ्यात पहिल्यांदा मनापासून स्वागत. मी मिमिक्री केल्यानंतर एका मावशीनं विचारलं होतं कार्यक्रमामध्ये, मावशी मिमिक्री कशी काय वाटली. मावशी म्हणल्या, वा वा, तुमची मिमिक्री म्हणजे काय सांगायचं. म्हणलं, काय झालं. ते म्हणले, कधी झोप लागली कळलंच नाही. असं इथं नाहीये असं मी समजतो, कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्या यांनी आम्हाला ऊर्जा दिलेली असते आजपर्यंत, म्हणून मी हे आवाज आपल्यापर्यंत काढतोय. पण वेगवेगळ्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे, त्याबद्दल आभार मानून लगेचच पुढच्या आपल्या चर्चेला, म्हणजे आपण जे बोलणार आहे त्याला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली सुरुवात अशी आहे, गमतीमध्ये मगाशीच आम्ही शेअर केलं होतं की मुलं मुलींमध्ये आजकाल वेगळं वातावरण आहे, नवरा बायकोमध्ये वेगळं वातावरण आहे. बायको एकदम खुश होऊन येते घरी, नवरा मॅच बघत बसलेला असतो, त्याला काय बोलायचं नसतं, सगळं लक्ष मॅचमध्ये असतं. बायको ब्युटी पार्लरमधनं नक्कीच आलेली, म्हणते मी कशी दिसते, मी आत्ताच ब्युटी पार्लरवरनं आले, मी कशी दिसते. तो बघतो, ती परत विचारते कशी दिसते, तो काहीच बोलत नाही. म्हणतो, ब्युटी पार्लर बंद होतं का आज, दांडकं घेऊनच माग. आमच्या ढोबळे सरांचा आशीर्वाद. दुसरी गोष्ट, जीवनात काय होईल काहीच सांगता येत नाही, काही काही सांगता येत नाही. म्हणजे आता बघा हा किस्सा कसा झाला. एका यात्रेचं जेवण करण्यासाठी, यात्रेसाठी सासू सासरे आणि ननन एका महिलेकडे आले. सासू सासरे आणि ननन महिलेकडे जेवायला आले, जेवायला बसले, पहिल्या घासाला छोटा पोरगा चिंट्या म्हणला, मम्मी आपल्या घरी आजोबा जेवायला आले, आजी पण जेवायला आली, आत्या पण जेवायला आली. तू ते सकाळी म्हणत होती, मसोबासाठी विंटवळीचा राहिले येणार आहेत, ते कुठं गेले. उडी मारली गेले रेत ना गायब. त्यामुळे लहान पोरांसमोर काय बोलू नये. लहान पोरगा आणि त्याचे वडील हॉटेलमध्ये जातात. हॉटेलमध्ये गेल्यानंतर वडील म्हणतात वेटरला, वेटर इकडे एक आईस्क्रीम आण आणि एक बिअर घेऊन ये. तसं म्हणल्या पोरगा म्हणतो, पप्पा कशाला तुम्ही आईस्क्रीम खाताय, तुम्ही पिया ना बिअरच. काय होईल काय सांगतात. अरे आजकालची मजेने तुम्हाला सांगतोय, मुला मुलांमध्ये पण वेगळ्या गोष्टी चालू आहेत, मुला मुलींमध्ये पण. आता कॉलेजची मुलं, मुलगा मुलीला खूप खुश होतो मुलगा आणि एवढी तयारी करतो, चांगला थाटामध्ये तिच्या समोर जातो, चार ओळी पाठ करतो करतो करतो, म्हणतो समोर गेल्यावर कॅसेट अडकायला नको, पॉज पण व्हायला नको, एकदम गडबडीन तिच्या समोर जातो आणि तिला म्हणतो, प्रिये मी तुझ्यासाठी कविता बनवली. ती म्हणते, आता पुढं काय बोलायच्या आधी ठीक आहे चल बोल काय कविता आहे. असं झाल्यासारखं, हा बोल म्हणते मुलगी, म्हणते बोल. मुलगा म्हणतो, प्रिये शब्द माझा सूर तुझा, गाणं प्रीतीचं गाशील का. शब्द माझा सूर तुझा, गाणं प्रीतीचं गाशील का. पोरगी म्हणते, हात माझा गाल तुझा कानाखाली खाशील का. पोरगा मागे जातो दोन पावलं, परत पुढे येतो. पोरगा म्हणतो, मैं तुम्हें बता रहा हूं. ती म्हणते, मराठीत बोल सनी देवलचे ऍक्शन करू नको, वजन केवढे सनी देवल केवढा. मुलगा म्हणतो मुलीला काय उत्तर देतो, आता इकडनं टाळल्यानंतर वाचतील ह्या डायलॉग मारल्यानंतर. मुलगा मुलीला म्हणतो, प्रिये तुझ्या प्रेमामध्ये खूप वेळा झालो, प्रिये तुझ्या प्रेमामध्ये खूप वेळा झालो, 5 मिनिटं थांब एक 90 मारून आलो. हे मुलाचं उत्तर. मुली सगळ्या मैत्रिणी थांबलेल्या आहेत त्याच्यामध्ये, तीही थांबलेली आहे. मुलगा तिच्या समोर जातो आणि तिला म्हणतो की आय 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 आय, म्हणजे ती म्हणते काय तुझ्या आईचा काही प्रॉब्लेम नाही, नाही आय घरीच आहे पण आय आय म्हणजे आय माय हाय माय. ती म्हणते तुझी आय मायच काढली पाहिजे. नाही तसं नाही, तसं नाही, आय लव्ह यू बोलू, आय लव्ह यू काय, आय लव्ह यू माझं तुझ्यावर प्रेम आहे. ती म्हणते माझा मोठा भाऊ ह्याच कॉलेजमध्ये शिकतोय. तसं म्हणल्यावर तो म्हणतो, ताई तुला तेवढं सुद्धा कळत नाही, थोडीशी एन्जॉय केलं का, पगोष्टी केलं, एप्रिल फुल असं.
मग आता मुलगा वैतागतो, तीन चार वेळा प्रपोज करतो, नंतर घरी गेल्यानंतर सिंघम पिक्चर बघतो. सिंघम पिक्चर बघितल्यानंतर मुलगा येऊन मुलीला काय म्हणतो बघा अजय देवगणच्या आवाजात. ना तेरे आने की खुशी ना तेरे जाने का गम, ना तेरे आने की खुशी ना तेरे जाने का गम, तू अगर चले गई तो दूसरे पटा लेंगे हम. ना तेरे आने की खुशी ना तेरे जाने का गम, तू अगर चले गई तो दूसरे पटा लेंगे हम, क्योंकि जिसमें है पटने का दम वो फक्त बाजीराव सिंघम. आली रे आली तुझ्या मैत्रिणीची वेळ आली आता माझी सटकली. आजकाल काही सांगता येत नाही, त्यामुळेच म्हटलं असं काही ना काही गोष्टी घडत असतात. काही लोक हसतच नाहीत, काय झालं जे विनोद झाला तरी आपल्या आत हसतात. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही हसले. काही लोक मनातल्या मनात हसतात, काही लोक गालातल्या गालात हसतात, काही लोक दातातल्या दातात हसतात, काही लोक आजूबाजूला बघत चेहऱ्याला रुमाल लावत हात लावत हसतात. चांगलं चाललंय. काही लोक इथं विनोद होतो, घरी गेल्यावर हसतात. अजून काय सांगतायत ना? तेच मग अशी सांगितलेलं मावशींसारखं. मावशी म्हणले आवाज चांगला आहे तुमचा वन्समोर. मी परत आवाज काढला एक मराठी कलाकाराचा, परत म्हणले वन्समोर, तिसऱ्यांदा काढला, चौथ्यांदा काढला, पाचव्यांदा काढला, त्यांचे वन्समोर चालूच होते. म्हणलं काय मावशी एवढा आवडला आवाज माझा? मावशी म्हणले अरे आवडलं म्हणून नाही, जवळ चांगला येत नाही तोवर वन्समोर. असं म्हणल्यावर कसं पुढं बोलायचं? पण आज एक वेगळ्या मूडमध्ये आपण चाललेलो आहे, सगळे ऐकताय. आता एक स्पेशल इफेक्ट तुम्हाला ऐकवतो, स्पेशल आवाज, स्पेशल इफेक्ट. ज्यांच्या सभा आपण टीव्ही चॅनल्सला पाहिलेल्या आहेत, आता हा आवाज बऱ्यापैकी माझा पॉप्युलर झालेला आहे, प्रत्येकापर्यंत पोहोचलेला आहे. सामाजिक नेते आणि राजकीय नेते, इथे असा कार्यक्रम असेल कटेरे साहेबांनी आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठेवलेला, तर त्यांना सांगितलं तर सगळ्या जणांना हे पाहायची उत्सुकता असणारच की इतका चांगला केरळवरून आलेला ग्रुप या ठिकाणी इतकी भारी कला सादर करतोय. आणि मॅडम यांचं सूत्रसंचालन सुंदर, त्या स्वतः सुंदर, डिंपल यांचं गाणं, असं म्हटल्यानंतर सगळे इथे येत आहेत. आणि जर राजकीय नेते सामाजिक नेते इथे आले तर कसं बोलतील? सगळ्यात पहिली झलक आपल्यासाठी आरपीआयचे रामदास आठवले. आल्यानंतर टाळे का वाजा लागले आपल्या वेगवेगळे नाही. आता आपला मुंगेणी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सगळे मोठ्या पद्धतीने जमलेले असताना चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे एवढं आपल्या सगळ्यांना सांगतो. आपल्या सगळ्यांची रजा घेत असताना या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आदरणीय साहेब, आदरणीय सगळे मान्यवर असेल, त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे एवढं आपल्या सगळ्यांना बोलतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आठवले ज्यांना आठवले त्यांनी भरपूर ठाळ्या वाजवल्या. आता सगळ्यांच्या लक्षात, सगळ्यांना जे लक्षात आहेत असे सामाजिक नेते अण्णा हजारे साहेब आलेले आहेत. अण्णा, आता मी बोलायचं का नाही? अगोदरच सगळे हसायला लागले, परंतु मला अभिमान वाटतो इतक्या मोठ्या पद्धतीने आजचा खरा कार्यक्रम मला दौंडमध्ये असल्यासारखा वाटत नाहीये, कारण इतकं मोठं कार्य त्यांचं आहे. ते कटारी असतील आणि त्यांचे सगळे सहकारी काश्मीरपर्यंत पोहोचेल, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आहे. बोला भारत माता की. आणि या कार्यक्रमाला भरपूर शुभेच्छा, धन्यवाद. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं, पुन्हा एकदा धन्यवाद. आणि पुढचा आवाज सुद्धा तुमच्यासाठी नॉनस्टॉप या ठिकाणी येणार आहे. ज्यांची झलक आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे, आदरणीय अजित दादा पवार इथं आले तर काय बोलतील, साधं सोपं आणि व्यवस्थितपणे प्रेझेंटेशन अजित दादा पवार.
त्याच्यामध्ये कार्यकर्ते असतील, आता का हसतात त्याच्यामध्ये मला काही कळलेलं नाहीये, परंतु मी एवढंच त्याच्यामध्ये बोलतो की आपल्या सगळ्यांनी जी काही ताकद या कार्यक्रमाला दिली आहे त्या ठिकाणी आमचे काका हिंद असते तर प्रचंड त्यांना बरं वाटलं असतं काका थोड्या वेळात या ठिकाणी येणार आहे. प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं कार्यक्रम आयोजित करणं काळाची गरज आहे. सगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये कार्यक्रम असे व्हायलाच पाहिजेत एवढंच त्याच्यामध्ये बोलतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय शरद पवार साहेब, महाराष्ट्राचे वेळ भाजी म्हणजे करणे शक्य नाही. याची इतकी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी भरून आयोजित केला असताना याच्या आमच्याबद्दल काय बोलणार. आम्ही एवढंच त्यामध्ये सांगतो की आदरणीयांनी सगळ्यात चांगल्या उमेदवारांनी सगळ्यांसाठी ठेवलेली शेतकरी बांधवांच्या दुष्काळाच्या प्रश्नाच्या ठिकाणी सुटणार आहे लवकर चौकर. एवढंच सांगतो देवीच्या चरणी तेवढी प्रार्थना करूया की लवकर चौकर त्या ठिकाणी महाराष्ट्रावर चांगले दिवस यावे. एवढं सगळ्यांना बोलतो, आपण सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि तुम्ही आवाज ऐकत असताना आणखीन एक स्पेशल झलक तुमच्यासाठी मी देणार आहे. आदरणीय राणे साहेब यांची एक वेगळी स्टाईल आहे बोलण्याची. आदरणीय नारायण राणे साहेब, प्रत्येक पक्षाचे मी कार्यक्रम केलेले आहेत, प्रत्येक पक्षाने ते कार्यक्रम बघितलेले आहेत, त्यांचे आवाज ऐकलेत माझ्याकडनं, ते चांगल्या पद्धतीने आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. आपण सगळ्यांनी साथ देत आहे. आदरणीय नारायण राणे साहेब, महाराष्ट्राचं कुलदैवता ही तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो, स्वाभिमानाने धन्यवाद देतो. असे कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी भरवले जाव एवढे मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता चॅनल वरती रोज बघताय तुम्ही, नवनिर्वाचित पंतप्रधान मोदी साहब, राम राम पाहुणा भाई और बहनों, आज के दिन जब ताकत आपने दिखाई है भाई और बहनों, हम आपके धन्यवाद देते हैं हमें यहां पे बुलाने के लिए. भाई और बहनों, आपका हम शुक्रगुजार हैं. आज की ताकत सबने देखनी चाहिए कि दौंडवास ये क्या है, इनकी ताकत क्या है. भाई और बहनों, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणखीन एक आवाज, मनसे प्रमुख राज ठाकरे इथे आले तर काय बोलतील बघूया. प्रत्यक्ष थेट मनसे प्रमुख यांच्याकडे. अरे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? बरं, आज तुम्ही म्हणाल की साहेब या विषयावरती बोला, नक्कीच. हे अशी कला या ठिकाणी अर्पण करत असतील तर महाराष्ट्रामधला मराठी माणूस त्यांच्या पाठीशी कायम उभा राहील एवढं मी सांगतो.
आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण इतक्या ताकदीने या ठिकाणी उपस्थित झालात. या कार्यक्रमाचा आनंद आपण लुटताय. महाराष्ट्रामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीचा मोठ्या संख्येने कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, याच्याबद्दल मी मनापासून मनसे धन्यवाद देतो. आणि मी एवढंच सांगेन, जगदंबेच्या चरणी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी भरभराटी लाभो एवढीच मी प्रार्थना करतो आजच्या दिवशी. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.